मंडळी, मी परशुराम आणि मी आज आलो आहे करगणी या ठिकाणी. सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात करगणी एक असं गाव आहे ज्या ठिकाणी तीन गोष्टी खूप फेमस आहेत. एक म्हणजे आपलं श्रीराम हायस्कूल, दुसरी गोष्ट म्हणजे या करगणीचा गुरुवारी भरतो तो बाजार, आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रभू श्रीरामांचं मंदिर. आज आपण जाणार आहे प्रभू श्रीरामांचं मंदिर बघायला. एक खूप प्राचीन असं मंदिर आहे ते आपण बघायला जाणार आहोत. हे श्रीराम मंदिर खूप ऐतिहासिक मंदिर आहे. ॲक्च्युली या श्रीराम म्हणजे या करगणी भूमीला साक्षात प्रभू श्रीरामांचा पदनस्पर्श झालेला आहे. लक्ष्मण होते या ठिकाणी, लक्ष्मण सीता जेव्हा वनवासाला आले होते तेव्हा या ठिकाणी झाले होते. ॲक्च्युली इथं शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेले आहे. लक्ष्मेश्वर उर्फ श्रीराम देवस्थान करगणी, दक्षिण भारतामध्ये शंकराची प्रत्यक्ष आत्मलिंग असलेली तीनच तीर्थक्षेत्रे आहेत. त्यापैकी एक आहे कर्नाटकामध्ये गोकर्ण, दुसरं चेन्नईमध्ये रामेश्वर आहे, आणि तिसरं महाराष्ट्रामध्ये आहे ते म्हणजे लक्ष्मेश्वर उर्फ श्रीराम देवस्थान हे करगणीमध्ये आहे. ते श्री प्रभू श्रीरामाच्या वनवास काळामध्ये या ठिकाणी आले होते. तेव्हा रामाच्या पूजेसाठी लक्ष्मण समिधा जमा करण्यासाठी जंगलात गेले होते, आणि त्यावेळी त्यांना आकाशातून एक शस्त्र पडताना दिसतं. मग ते लक्ष्मणाने हातामध्ये घेतलं आणि ते वाळूच्या बेटावरती मारला असता त्या बेटामध्ये एक अज्ञात व्यक्ती मारली गेली. लक्ष्मणाच्या हातून एका अज्ञात व्यक्तीचा खून होतो तिथं. मग तेव्हा लक्ष्मण स्वतः खूप दुःखी होतात. मग तेव्हा शंकर स्वतः प्रकट होतात आणि सांगतात की हे सगळी आम्ही केलेली, आम्ही हे स्वतः हा योगायोग आम्ही घडवून आणलेला आहे. मग तेव्हा लक्ष्मण ठीक आहे बोलतात आणि तेव्हा शंकराची तिथं पूजा करतात, आणि त्यावेळी हे एक आत्मलिंग प्रकट होतं. तेच आत्मलिंग म्हणजे हे लक्ष्मेश्वर, असं रामायणामध्ये थेट याचा उल्लेख आहे या ठिकाणाचा. आणि लक्ष्मणाला मिळालेलं या शस्त्राचं नाव कालखडग असं होतं, याच्यावरून या गावाला खडगणी असं नाव पडलं. परंतु कालांतराने अपभ्रंश होऊन करगणी असं नाव प्रचलित झालं. या गावची लोकसंख्या 15,000 आहे आणि महाशिवरात्रीला इकडं खूप मोठी यात्रा भरते, खिलार जनावरांची यात्रा पण भरते. वर्षातून श्रावण महिन्यामध्ये 8 दिवस इकडे मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, प्लस पारायणसह पण असतो या ठिकाणी. आणि रामनवमी, राम जन्मोत्सव हा चैत्र महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. एक फिरत असं कुठतरी मावसा घटाळ्याकडे बघतो Thank you.
करायचं की हा पूर्ण एकच दगड आहे, या एका दगडाला कोरून मंदिराचा आकार दिलेला आहे. तर पूर्वी काम करताना एक छोटंसं त्यांनी राखलेलं आहे की पूर्वी असा दगड होता, हा एकदम रफ दगड होता, त्याला लोकांनी कोरून अशा पद्धतीनं असं कोरून डिझाईन बनवलेली आहे. पूर्वीचा दगड कसा होता, अच्छा, हा हा, एक नमुना ठेवलेला आहे. पूर्वीचा दगड असा होता आणि त्याच परत असंही केलेलं, डिझाईन केलेलं आहे असं. तिथे पूर्वीचे खून म्हणून ठेवलेला आहे. काही अनपचना होईना म्हणजे ऋषीला सांगतो, ऋषीमुळे माणसं म्हणजे बाबा तिथे बेटाखाली ऋषीमुनी आणि ऋषीमुनीला भेटा भेटा म्हणलं ती माणसं आली तिथं भेटण्यासाठी. बरं, मी ऋषी आमच्या राजाला असं असं चला म्हणजे मग राजाला बोलवून घेतलं. पहिली माणसं चांदीत ताटात जेवतली, राजाला खाली बसवलं, जेवण केलं. हा ऋषीचे कृपाशीर्वाद राजा सळला झाला व्यवस्थित झाले. तुम्हाला काय पाहिजे काय नाही म्हणजे जगात अमर होणं असं एवढं मंदिर रातत बांधव असं इच्छा आहे. बाकी काय हे रातत मंदिर बांधले आणि दिवस उभा या जी माणसं बेपत्ता झाली आणि जी दगड राहिले ती तशी राखूनच गेली मंदिर बांधली. त्यावेळी इथं दिसत होत पूर्वी इथे दंडकारण्य असल्यामुळे पंची नदी म्हणजे पाच नदीचं संगम होत इथं. बरं, गोरखोर रामखोर इकडे येणाऱ्या नद्या, त्या नदीचं पाणी हा देवस्थानला लागायचं दंडकारण. पहिले इथं गाव नव्हतं, अच्छा, प्रभू रामचंद्राचं कंगण पडल्यामुळे कंकावती नाव होत, त्याचं करगणी झालं. अच्छा, असं करगणी झालं. मग ती इथे एक राक्षस होत. बरं, राक्षस जाण्यासाठी माणसाने काय केलं वर पाला भरून पूर्वी जाण्याचा प्रयत्न केले. शिखर होत जुनं, शिखर जळलं, देवळ झालं काळ. जेलखानी येताना इथं मंदिर तिथून जी भुयारा होता पंढरपूर पर्यंत काशी विश्वेश्वरपासून भुयारा होता आतमध्ये. नंदीला कापेश्वरी यायचं म्हणून नंदी हात घेतला माणसाने उचलून, आणि नंदीचं आणि निम्म्या पिंडीचं अफजलखानाने काय केलं माहिती आहे, पिंडी निम्मी उडवली गेली अशी देवस्थान परत हे केलं आणि नंदीचं ती शिंग उडवली. अच्छा, आणि लक्ष्मणाने पिंड स्थापन केल्यामुळे लक्वेश्वर नावात शंकरच मंदिर आहे. लक्ष्मणाने पिंड स्थापन केल्यामुळे लक्वेश्वर नाव लक्वेश्वर उपश्रीराम देवस्थान.
असा की रामायणामध्ये उल्लेख आहे याचा, असा उल्लेख आहे. वनवास काळामध्ये राम लक्ष्मण वनवासाला गेले होते. शूर्पणखेचा मुलगा हा शंबरी आपण तपोचेरा बसत बेटाखाली आणि भगवान विष्णू कर्व सोडलं तेरा पुरे झाल्यावर ती लक्ष्मणाला गावलं पुढे असताना. बरं, लक्ष्मण युज बेटावर चालवायला गेलं की रक्त चाललं. अच्छा, गेलं प्रभूकडे. प्रभू ही तर प्रभू म्हणजे काय नाही, हे ऋषी मुनी नवीन म्हणजे राक्षस असेल बोल, राक्षस होता. तर राक्षस असल्यावर मग ती मेल्यावर शूर्पणखेला आला राग. म्हणजे आपण असं केल्यामुळे शूर्पणखेच्या राक्षस अनेक तऱ्हेची रूप धारण करायची. लक्ष्मणा पुढं सुंदर अशा मुलीचं रूप धारण तिने केलं आणि म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न करा. लक्ष्मण म्हणला असं नाही, माझ्या बंधुराजनं जर संमती दिली तर मी लग्न करणार. विचारलं आम्ही असं असं म्हणलं की शूर्पणखा राक्षस नाही का, आणि ती म्हणला पाठीवर लिहून दिलं तर अहो असं कसं काय भाऊजी. नाही म्हणून मग पाठीवर लिहिलं तिच्या शूर्पणखा ही रावणाची बहीण, तिला स्त्री हत्या करायला नाक व कान कापायचं सोडून द्यायची. तिथनी ही युद्ध पेटे रामायणाचं केलं. अच्छा, आणि म्हणजे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का या मंदिरामध्ये, हा खालचा भाग वेगळा आहे आणि वरचा भाग वेगळा दिसतोय, असं काय झालं असेल? तर हा आत जे पूर्वी काय होतं, हे मंदिर पूर्ण होतं, कळस होता आणि हे आतमध्ये असं दगडी बांधकाम होतं. पण त्यावेळी मुघलांनी आपल्या या भागावरती आक्रमण केलं होतं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या काळा आधीच्या काळामध्ये जे आक्रमण झालं त्याच्यामध्ये हे मंदिर अफजलखानाने याच्यावरती आक्रमण करून हल्ला करून हे वरचं पूर्ण पाडलं होतं. मग नंतर 1975 साली या गावच्या लोकांनी या मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केलेला आहे. तर मंडळी कसं वाटलं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन? अशाच पद्धतीच्या काही गोष्टी असतील महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये, त्या आम्ही आपल्याला असं दाखवायचा प्रयत्न करू. त्यासाठी आपला चॅनल आहे ओजस्वी महाराष्ट्र यूट्यूबवरती. तुम्हाला अशाच काही गोष्टी बघायच्या असतील तर त्या चॅनलवरती आम्ही असं टाकत राहू. तर त्यासाठी तुम्हाला हे जी गोष्ट अशा गोष्टी आवडल्या असतील, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा सगळ्यांसोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आपला चॅनल आहे ओजस्वी महाराष्ट्र यूट्यूबवरती आणि हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं. Thank you.